साल पहले लोग कोरोना में बेड की कमी, ऑक्सीजन की कमी के कारण संघर्ष कर रहे थे, लेकिन अब कुछ लोग धार्मिक दरार पैदा कर रहे हैं। हिंदू मुस्लिम के बीच तनाव पैदा करने का कार्य किया जा रहा है, यह सही नहीं है। वे बुनियादी मुद्दे जैसे बेरोजगारी, महंगाई के बारे में बात नहीं कर रहे, और संविधान अपने धर्म का पालन करने का अधिकार देता है, इस पर किसी को बोलने का अधिकार नहीं है। ऐसा कहते हुए मंत्री यशोमती ठाकुर ने कारगर में एक कार्यक्रम में मनसे का नाम लिए बगैर ऐसी टिप्पणी की। वहीं इस दौरान उन्होंने विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस पर भी जोरदार हल्ला बोला। तेच मी म्हणते आहे की तुम्ही एक वर्ष आधीचा काळ आठवा, आपण कशासाठी त्या ठिकाणी झटत होतो। ऑक्सिजनचे सिलेंडर्स आपल्यापाशी नव्हते, बेड्स नव्हते, हॉस्पिटल्स नव्हते, आणि आज हे भोंगे हिंदू मुस्लिम हे कुठून काढलेलं आहे? ही काय मानवता थोडी ना आहे? आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या आवारातले तिथे लहानाचे मोठे झालेलो आहोत। आम्हाला कोणालाच हे सगळं आवडत नाही, म्हणजे आणि हिंदू धर्माचा एवढा आरडाओरडा, हे हिंदू आणि आम्ही काय आसमानमधनं टपकलेलो आहे का? काही पण आपलं बोलायचं, काही करायचं, अशांतता निर्माण करायची, राहिले जे मूळ मुद्दे आहेत, मूळ प्रश्न जे आहेत ते बाजूला सारायचे। महागाई केवढी वाढलेली आहे, गॅस केवढा प्रचंड आहे, केवढं वेगळं, बेरोजगारी केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, ते राहिलं आणि हिंदू मुस्लिम काय करतायत? देशाचं वातावरण खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही आहे, आणि कोणी कोणचा धर्म पाळायचा हे संविधानाने अधिकार दिलेले आहे। कोणचा समाज आणि कोणचा धर्म पाळायचा हे संविधानाने दिलेला प्रत्येकाचा आपला आपला अधिकार आहे। त्या संविधानाचा मान सन्मान राहिला पाहिजे, ते संविधानाला तुडवू नका, एवढी विनंती आहे। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।